मिंगो आपल्याला सोडून तर नाही ना गेला? आ मिंगो कुठे आहेस तू? मिंगो 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 कुठे आहे गो? मिंगो आई मिंगोचं काय झालं ग? मिंगोच ना? अगं मिंगोला आई तो परत तुला भेटला? आम्ही नंतर त्याला खूप शोधायचा प्रयत्न केला पण तो नाही भेटला आम्हाला. आई निंबो म्हणजे तूच ना ग? हो तो मला निंबो म्हणायचा. निंबो जीना मीना ठीक आहे मी पाहतो. हा करतो करतो गाडगे साहेब. हे बघा शहरात एक विचित्र प्राणी आलेला आहे, पोलीस पाठवा तिकडे. आपण तो पोलीस पाठवा आणि त्याला पकडून आणा इकडे. चला हॅलो पोलीस स्टेशन, मी लकी बाजार मधून बोलतोय. इथे एक विचित्र प्राणी आलाय आमच्या इथे, त्याने गोंधळ उडवून टाकलाय. चला लवकर चला लवकर चला बसून घ्या गाडी, तिकडे आपला लवकर लवकर पोहोचलं पाहिजे. नाही नाही सांगितलं आधी. अरे तुम्ही कुणी पाहिलंय का रे माझ्या चीना मीनाला, माझ्या निंबोला? माझे मित्र आहेत ते. सांगा मला, सांगा रे कुणीतरी, चीना मीना निंबो कुठे आहे? चीना मीना कुठे आहात तुम्ही? कुठे आहेस तू निंबो? निंबो मावशी आटपलं ना तुमचं? हा तुम्ही जा आता, मी पुढचं बघून घेते. हे मुलं पण ना. एक विशेष सूचना, आज शहरामध्ये एका विचित्र प्राण्याच्या आगमनामुळे प्रचंड गोंधळ उडाला आहे. हा प्राणी कोण आणि कुठून आला याचा विशेष तज्ज्ञ तसेच पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. पोलीस आयुक्तांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की त्यांनी सावधानता बाळगावी. हा प्राणी घरात शिरू शकतो तसेच लहान मुलांना त्रास देऊ शकतो. तर मुलांनो, आजचा विषय आहे आहाराचे महत्त्व. कोणता आहाराचे महत्त्व? तर माणसानं काय खावं, किती खावं, केव्हा खावं याला काही महत्त्व आहे का? नाही तर आपलं उघडलं तोंड आणि टाकलं काहीतरी तोंडात, असं व्हायला नको. मूर्ख खडू खातोस, खडू खात
खातोस, भूक लागली, खडू खातोस, भूक लागली, दुसरं काही नाही मिळालं तुला, खडू खातोय, अरे आज खडू खाल्ला तुझ्या फळा खाशील बरं का, मग काय करू मी, अरे मी काय बोलतोय, काय सांगतोय, तुझ्या लक्षात काय, वर्गात बसतो खडू खातो, अरे घरचं काहीतरी खाऊन यायचं सोडून लाज नाही वाटत तुला, आजकाली शिस्त नाही, पाहिजात कारती शिस्त नाही, शिस्त शिस्त महत्वाची, मी काय म्हणत होतो, हॅलो, हा जरा होल्ड ऑन करा, हॅलो पोलीस स्टेशन, अहो काय प्रकार चालवलाय तुम्ही, किती वेळा फोन करायचा, शिवाजी चौकात त्या भयंकर प्राण्यानं काय उच्छाद मांडलाय माहितीये का तुम्हाला, पोलीस येणार आहेत की नाही लवकर, जरा होल्ड करा, हॅलो बोला, हॅलो, सगळ्या लोकांच्या तक्रारी लागल्या की पोलीस काही करत नाहीत, तर तुम्ही असं बघ्यासारखं बघत राहायचं नाही, ताबडतोब जायचं, जेवढ्या आपल्या गल्ल्या आहेत ती प्रत्येक गल्ली शोधून काढा की हा मनुष्य कोण आहे, कुठून आला, कसा दिसतो, आणि तो जर आपण नाही शोधून काढला तर लोकांचा प्रक्षोभ माजेल, लोक मोर्चा काढतील, काय कळलं नाही, पण अशी कशी तुम्ही तुमची जबाबदारी नाकारता, केलं नाही पण तो किती वाजता आला होता, तरी पण नक्की किती वाजता आला, कल्पना आई, आई, अरे तुम्ही आता, अगं आमची शाळेची बसच नाही आली अजून, हो नाही रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालाय, हो मी पण आता तीच बातमी पाहत होते, काय चाललंय हे, निंबो माझी निंबो तुमच्यासारखीच आहे, माझी निंबो तुमच्यासारखीच आहे, निंबो मिंगो तू परत आलास, आई हा, आई हा, आई हाच मिंगो ना, आई सांग ना, पण चेटकीण मेल्यावर तिला डेल्टा फोर्स नाही मिळाला काय, अरे जर त्याला डेल्टा फोर्स मिळाला असता तर तो आता गुरुग्रहावर असता, म्हणजे त्याला अजून डेल्टा फोर्स नाही मिळालेला, प्रेक्षक हो आमच्या प्रतिनिधीने हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हे सगळं चित्रण केलेलं आहे, तो प्राणी त्याच्यावर कधीही हल्ला करू शकत होता पण प्रेक्षक हो हे फक्त तुमच्यासाठी, काय नेमका काय प्रकार आहे, कोण आहे प्राणी, तस अचूक सांगणं अजून तरी कठीण आहे, सर मला वाटतं या सगळ्या अफवाज असतील, शराब मला वाटलं होतं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त माहिती गोळा केली असेल, पण तुम्ही तर, सर पाटील साहेब त्या प्राण्याच्या बंदोबस्तासाठी पुरेसा ताफा घेऊन गेलेत, मग त्याने अजून काय न्यूज वगैरे दिली की नाही, नो सर, अरे मग तुम्ही सगळे इकडे काय झोपा करता काय, अरे आता थोड्या वेळापूर्वी त्या माणसाला त्या प्राण्याला दाखवलं टीव्ही वरून, सगळ्या देशभर बातमी पसरली ही, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मला फोन यायला लागलेत आणि सगळ्यांना उत्तर मला द्यायची आहेत, तेव्हा कोणत्याही परिस्थितीत त्या प्राण्याला पकडायला हवं आणि कसंही कळलं, पण सर आता काही शंका बिका काढत बसू नका, चला का म्हणून मग इतक्या वर्षानंतर मिंगो परत कसा आला गा आई, कसा होता तो डेल्टा फोर्स, त्याच्या छातीवर एक खूण होती तळहाता एवढी, बहुतेक त्या जागेवर डेल्टा फोर्स असावा, अत्यंत चुरशीचा हा सामना प्रेक्षकांनी श्वास रोखून धरलेला आहे, पाहायचे काय होतंय, फक्त 3 चेंडू आणि 7 धावा, गोलंदाज आता धावतोय, गोलंदाजाने चेंडू टाकलेला आहे आणि फलंदाजाने तो पकडलेला आहे आणि एकच धाव घेऊ शकले आहेत, 82 धावा आणि आता समोर फलंदाज सुहास कर्णेकर, 8वी अ संघासाठी 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज, पाहायचंय या 2 चेंडू मध्ये धावा किती मिळत आहेत ते, गोलंदाज उजव्या हाताने सुहास कर्णेकरला, सुहास कर्णेकरने बॉल पकडलेला आहे आणि बॉल सीमारेषेपार चाललेला आहे, सीमारेषेपार राजू कुलकर्णी त्याच्या मागे, राजू कुलकर्णीने बॉल पकडलेला आहे आणि त्याने तो फटकन टाकलेला आहे, 2 धावा मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे आता संख्या झाली आहे धावसंख्या 84, आता केवळ एक राजे आणि शेवटचा बॉल आहे यॉर्करचा, अरे शेवटचा बॉल आहे सीमा मस्त्याला जिंकला पडलेला आहे त्यांचा, शेवटचा एक चेंडू आणि 4 धावांची गरज 8वी बच्या संघाला, अखेरचा चेंडू टाकण्यासाठी पंडित कर्णेकरांना त्यांनी चेंडू टाकलेला आहे, कर्णेकरने तो पटावलेला आहे, उंच चेंडू हवेत उडालेला आहे आणि स्वप्नील लोके झेल घेण्यासाठी, लोके झेल घेणार की नाही सगळ्यांना उत्सुकता, लोके झेल पकडण्यासाठी, अरे बापरे तो कोणाला तरी धडकलेला आहे आणि तो झेल कोणीतरी दुसऱ्यानेच घेतलेला आहे, तो कोण आहे ते काहीच कळत नाहीये, परंतु ज्याने कोणी हा झेल घेतलाय त्याला अतिशय अप्रतिम क्षेत्र रक्षणाचा उदाहरण आपल्यासमोर आहे, अशा पद्धतीचा गणवेश निश्चित होतो,
च्या मध्यभागी उभी ती सगळीकडे पाहत आहेस, मला तरी वाटतं की सगळ्यांना आवाहन करत आहे खेळण्यासाठी। क्रिकेट खेळा आणि देशप्रेम जागवा। आणि मला वाटतं की तो मैदानाची चाचपणी करायला लागलेला आहे, तपासणी करायला लागलेला आहे। बघूया आता तो काय करतोय। आणि त्याने चेंडू फेकलेला आहे, अगदी चांगल्या प्रकारचा थ्रो केलेला आहे। आई हाच का ग तू डेल्टा फोर्स? हा कुठे मिळाला तुला? आई याच बॅगेत होता तो। अरे ही तर माझी बॅग आहे। महाकालीच्या मंदिरात माझ्याजवळ हीच बॅग होती। मला वाटतं चेटकिणीच्या हातून याच बॅगेत डेल्टा फोर्स आला असावा। आई राहुलने याचं बटन दाबलं त्यावेळी यातून मोठं प्रकाश किरण बाहेर पडलं होतं। राहुल अगं ते हा आता लक्षात आलं। राहुल तू ह्याचं बटन दाबलंस त्यावेळी ह्या डेल्टा फोर्स मधून प्रकाश किरण बाहेर पडले आणि ह्या प्रकाश किरणांमुळेच मिंगो परत आला असावा। आता मग आता हॅलो पोलीस स्टेशन। हा मॅडम बोला। पोलीस स्टेशन बोला बोला लवकर बोला। हा आहो तो प्राणी आला ना। जरा होल्ड करा। हॅलो 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 माझं ऐकून तरी घ्या। हॅलो हॉल्स घेऊन येतो रे। हा ठीक आहे। अरे सुमंत मागे कोण बसलाय बघ सुमंत। तुला निम्मो चीना मीना माहितीये सुबोध? अरे सुबोध सांभाळ पडशील, सुबोध सांभाळ पडशील। साहेब आमची पण बिकट अवस्था आहे। कुठे कुठे मला अजिबात कारण सांगू नका। त्या प्राण्याला ताबडतो कसंही करून पकडा। तो प्राणी एकदम अचानकच प्रकट झाला हो। दिसायला कसा होता? तो खूपच धिप्पड आणि उंच होता। कुठल्या बाजूने गेला तो? गायबच झाला तो, कुठे गेला ते काही कळलंच नाही। काय कुठून आला माहित नाही, कुठे गेला ते माहित नाही, अशा ड्युटीज करता का तुम्ही लोक? तुला लक्ष ठेवा। चला शिवाजी स्टेडियम।